trigonometric functions of allied angles. Solve example. Example first. Find the values of sine 495 degree. Now 495 means 360 plus 135 degree. Sine 495 degree means sine 360 degree plus 135 degree equal to sine 135 degree. And 135 degree means 90 degree plus 45 degree. Sine 135 degree means sine 90 degree plus 45 degree means sine 90 means pi by 2 plus pi by 2 plus 45 degree. तर इथे आपण ह्याचा आन्सर दोन टाईप दोन पद्धतीने काढू शकतो. एक तर आपण फॉर्म्युला वापरून, इथे फॉर्म्युला असा येईल साईन ए प्लस बी इक्वल टू साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. हा फॉर्म्युला वापरून इथे आपण आन्सर काढू शकतो. आणि दुसरा फॉर्म्युला म्हणजे साईन एन पाय डिवाइडेड बाय टू प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा वेन एन इज ऑड इंटीजर अँड साईन एन पाय डिवाइड बाय टू प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस साईन थीटा वेन एन इज इवन इंटीजर ऑर इवन नंबर. तर आता ह्या फॉर्म्युल्यावरून आपण याचा आन्सर काढू शकतो. ह्या फॉर्म्युल्यावरून काढू शकतो आणि इथे यांचा वापर करून आपण आन्सर काढू शकतो. आता इथे पाय बाय टू मीन्स हिअर एन इज इव्हन ऑर ऑड. इव्हन असेल तर इथे टू हे टू ने डिवाइड झालं असतं, त्याच्यामुळे इथे इव्हन नाही आहे. इथं एन जो आहे तो काय आहे, ऑड आहे, म्हणजे विषम संख्या आहे इथली एन ची. त्यामुळे आपण हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. प्लस मायनस कॉस थीटा प्लस मायनस कॉस थीटा. कॉस थीटा इज थीटा इज हिअर 45 degree. पण आता इथे प्लस एक मायनस आहे हे कशावरून ठेवणार आपण, तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्याच्यावरून आपण इथे ठरवायचं आहे. आता पाय बाय टू मीन्स 90 प्लस 45 म्हणजे सेकंड क्वाड्रंटला तो अँगल आहे. हा इथून एवढा अँगल पाय बाय टू प्लस 45 degree. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस. सेकंड क्वाड्रंटला असल्यामुळे कॉस मीन्स व्हॉट, साईन मीन्स व्हॉट, साईन मीन्स वाय कॉर्डिनेट. बाय डेफिनेशन साईन थीटा इज means y coordinate of that point and cos means x coordinate. Now sin pi by 2 plus 45 degree, this angle lies in second quadrant and sin is nothing but y coordinate and all numbers on y axis are positive, therefore positive or plus cos 45 and cos 45 is 1 upon root 2, therefore answer is 1 upon root 2 sin pi by 2 plus 45 degree इक्वल टू 1/√2. तरी आपण हा फॉर्म्युला वापरून आन्सर काढला. आता आपण ह्या फॉर्म्युल्याने आन्सर हे चेतकने बघू. साईन पाय बाय टू प्लस 45 degree. नाव युअर अँगल ए इज पाय बाय टू मीन्स 90 degree अँड बी इज 45 degree. नाव यूज दिस फॉर्म्युला. साईन ए मीन्स साईन पाय बाय टू cos b means cos 45 degree plus cos a means cos a cos 45 degree cos pi by 2 d means 90 degree and sin b means sin 45 degree. Now sin pi by 2 means sin 90. Sin 90 is 1, cos 45 degree is 1 upon root 2 plus cos pi by 2 0 and sin 45 1 upon root 2. 0 into 1 upon root 2 is equal to 0 and 1 into 1 upon root 2 means 1 upon root 2. तर इथे दोन्ही फॉर्म्युले वापरून सुद्धा आन्सर एकच येते, 1 upon root 2. cos 930 degree. Find the value of cos 930 degree. Find the value of cos 930 degree. आता इथे आपल्याला परत cos आधी 360 डिवाइड करून बघायचं. 930 ला 360 डिवाइड करायचं. 360 into 360 degree plus 210 degree equal to cos 210 degree.
आता 210 डिग्री हा 180 पेक्षा काय आहे, मोठा अँगल आहे. त्याच्यामुळे इथे आपण कॉस 180 मीन्स पाय, पाय मीन्स व्हॉट, 180 डिग्री. नाउ 210 मायनस 180 मीन्स पाय प्लस 30 डिग्री. आता इथे आपण फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस एन पाय बाय टू प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा वेन एन इज इव्हन इंटीजर. जेव्हा सम इव्हन म्हणजे समसंख्या, जेव्हा एन हा ही समसंख्या आहे किंवा इव्हन नंबर आहे तेव्हा कॉस थीटाच येणार आहे. कॉस जेव्हा घेतोय आपण कॉस फंक्शन तेव्हा त्याचं कॉस फंक्शनच येणार, कॉस थीटा येणार. फक्त प्लस मायनस म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे डिपेंड अपॉन क्वाड्रंट. अँड कॉस एन पाय डिवाइडेड बाय टू प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस साईन थीटा. आता इथे कॉस चं साईन झालेले वेन एन इज ऑड नंबर, वेन एन इज ऑड नंबर और ऑड इंटीजर. आता इथे पाय आलेले नुसतं, पाय म्हणजे इकडला टू आणि एन इक्वल टू टू असणार, टू पाय बाय टू म्हणजे टू टू कट झाले, रिमेनिंग हिअर ओनली पाय मीन्स हिअर एन इज हिअर इव्हन नंबर अँड देअर फॉर अँसर इज कॉस 30 डिग्री. बट साईन डिपेंड अपॉन क्वाड्रंट इन विच दॅट अँगल लाईज. आता हे आपण ठरवायचं की प्लस येणार का मायनस येणार, तर क्वाड्रंट कोणत्या क्वाड्रंटला आहे ते आपण चेक करायचं. एक्स निगेटिव्ह एक्स, वाय निगेटिव्ह वाय ऍक्सिस, पाय प्लस 30 डिग्री. पाय मीन्स 180 प्लस 30 म्हणजे थर्ड क्वाड्रंटला अँगल आहे. 180 इथे 90 होणार, इथे 180 आणि ह्याच्यानंतर पुढे 30 म्हणजे हा पूर्ण अँगल पाय प्लस 30 डिग्रीचा आहे आणि थर्ड क्वाड्रंटला आहे. अँड बाय डेफिनेशन कॉस मीन्स व्हॉट, एक्स कॉर्डिनेट, एक्स कॉर्डिनेट अँड हिअर एक्स आर निगेटिव्ह नंबर्स ऑन दिस ऍक्सिस, ऑल नंबर्स आर निगेटिव्ह, देअरफॉर निगेटिव्ह कॉस 30 डिग्री. नाउ कॉस 30 डिग्री इज रूट 3/2, देअरफॉर अँसर इज √3/2. तर इथे आपण ह्या फॉर्म्युल्यांचा वापर करून अँसर काढलेले. कॉस 930 डिग्री इज निगेटिव्ह √3/2. आता इथे आपण दुसरा फॉर्म्युला पण वापरू शकतो, कॉस ए प्लस बी हा फॉर्म्युला वापरून सुद्धा आपल्याला अँसर काढता येतो. इथे हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, कॉस ए प्लस बी मीन्स कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी आणि इथे कॉस पाय प्लस 30 डिग्री. अँगल ए इज हिअर पाय अँड अँगल बी इज हिअर 30 डिग्री. इथे ह्या फॉर्म्युल्यात आपण व्हॅल्यू ठेवून काढू, कॉस पाय इंटू कॉस 30 डिग्री मायनस साईन पाय इंटू साईन 30 डिग्री साईन 30 डिग्री. आता ह्या सगळ्या आपल्याला व्हॅल्यू माहित पाहिजे. पाय मीन्स 180 डिग्री, पाय मीन्स 180 डिग्री, कॉस पाय साईन पाय तसंच कॉस 30 किती आहे आणि साईन 30 डिग्री किती आहे हे पाठांतर हवं. कॉस 180 इज निगेटिव्ह 1 अँड साईन 180 इज 0, कॉस 30 डिग्री इज √3/2, साईन 30 इज 1/2. आता ह्या व्हॅल्यू इथे आपण ह्या इक्वेशन मध्ये ठेवू, कॉस पाय इज निगेटिव्ह 1, कॉस 30 इज √3/2 मायनस साईन पाय मीन्स साईन 180 0 अँड साईन 30 हाफ, 0 इंटू हाफ 0 अँड निगेटिव्ह 1 इंटू √3/2 मीन्स निगेटिव्ह √3/2. अँसर इज निगेटिव्ह √3/2. हेच अँसर आपण इथे पण काढलेले. कॉस पाय प्लस 30 डिग्री इज इक्वल टू निगेटिव्ह √3/2 टॅन 840 डिग्री. इथे 840 आपल्याला 360 डिवाइड करायचं आहे. टॅन 840 डिग्री मीन्स टॅन 2 × 360 डिग्री प्लस 120 डिग्री इक्वल टू टॅन 120 डिग्री. 120 डिग्री मीन्स 90 + 30 डिग्री. 120 मीन्स 90 डिग्री प्लस 30 डिग्री. टॅन 120 मीन्स टॅन 90 डिग्री प्लस 30 डिग्री मीन्स टॅन पाय बाय टू, पाय बाय टू मीन्स 90 डिग्री प्लस 30 डिग्री इक्वल टू निगेटिव्ह कॉट 30 डिग्री इक्वल टू निगेटिव्ह √3. आता इथे सुद्धा आपण फॉर्म्युला वापरून काढलेले, टॅन एन पाय डिवाइड बाय टू प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉट थीटा. आता इथे हे केव्हा लागू पडतं, जेव्हा एन इज ऑड इंटीजर. आता इथे पाय बाय टू आहे मीन्स एन इक्वल टू हिअर 1 मीन्स एन इज हिअर एन इज 1 अँड 1 इज ऑड इंटीजर, देअरफॉर
प्लस मायनस कॉट थीटा हा फॉर्म्युला आपल्याला घ्यावा लागेल. पण आता इथे साईन प्लस आहे का मायनस आहे ते क्वाड्रंट वरून ठरवायचे. तिथे हे 90 प्लस 30 डिग्री आहे, म्हणजे अँगल हा कुठे आहे, अँगल हा सेकंड क्वाड्रंटला येणार आहे. इथे सेकंड क्वाड्रंटला येणार आहे आणि सेकंड क्वाड्रंटला टॅन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे, तर टॅन इथे निगेटिव्ह आहे. कारण टॅन मीन्स व्हॉट, साईन अपॉन कॉस. हिअर साईन इज पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट, साईन इज पॉझिटिव्ह बट कॉस इज निगेटिव्ह, देअरफोर टॅन इज ऑल्सो निगेटिव्ह. म्हणून आपण इथे निगेटिव्ह साईन घेतली आणि कॉट 30 डिग्री इज रूट 3. Therefore, answer is negative root 3. तरी ते तुम्ही फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युले पाठ असेल तर आपण गणित लवकर सोडू शकतो आणि आपल्याला ते इझी जातं, पटकन सोडवतो, वेळ आपला वाचतो त्यामुळे.